नमस्कार, आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून. येत्या 24 तासात एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतील. शिंदे गटातील नेत्यांचं मोठं वक्तव्य पाहूयात. काय आहे सविस्तर बातमी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याचं नाव शुक्रवारी मध्यरात्री जाहीर करण्यात आलं. तसेच काजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे येत्या 48 तासात मोठा निर्णय घेतील अशी माहिती शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांचे हित महाराष्ट्राच्या राजकारणात असल्याने ते केंद्रीय मंत्रिमंडळात कोणतेही पद स्वीकारतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक झाली. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ठरवतील. आज मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करण्यात आले. येत्या 2 डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार नाही. त्यांना दिल्लीच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त रस आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत सस्पेन्स असताना एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेल्याने शिरसाट म्हणाले की एकनाथ शिंदे यांना विचार करायला थोडा वेळ हवा असेल असं वाटलं की ते आपल्या मूळ गावी जातात. एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर आपल्या मूळ गावी जातात. उद्या संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे खूप मोठा निर्णय घेतील. मुख्यमंत्री पदावरून महायुतीत पेच सुरू असताना काजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार आणि महायुतीच्या इतर नेत्यांनी गुरुवारी दिल्लीत अमित शहांच्या आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतली. शहा आणि नड्डा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की ही बैठक चांगली आणि सकारात्मक होती. आणखीन एक बैठक घेण्यात येईल, त्यात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला आणि भाजप प्रणित महायुतीने प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत पुरागमन केलं. परंतु महायुतीने अद्याप मुख्यमंत्री पदाची निवड निश्चित केली नाही. महाराष्ट्र विधानसभेच्या 280 जागांपैकी भाजप 132 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने अनुक्रमे 57 आणि 41 जागा जिंकल्या आहेत. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.